सरकारी कार्यालय समोर एमपीएससी विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। 138 प्रवर्गातील ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या ज्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीने करण्याचा जो जीआर आहे तो 6 सप्टेंबर रोजी काढलेला आहे आणि याच्याच निषेधार्थ एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक भूमिका घेतात आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत। एकूणच आंदोलन करताय, काय मागणी आहे आंदोलनाच्या मध्ये? मागणी सरकारनं जो सरकारी नोकर भरतीचं कंत्राटीकरण करण्याचा जीआर काढलाय तो रद्द करावा, कारण की महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी कुठेतरी सरकारी नोकरीच्या आशेनं वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि तुम्ही अचानकपणे हा निर्णय घेतलाय आणि या माध्यमातून तुम्ही सर्व नोकऱ्या खासगी करण करताय सर्व नोकऱ्यांचं, आणि इकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समाज आरक्षणासाठी नोकरीतील आरक्षणासाठी भांडत आहेत आणि त्यांना तिकडे तुम्ही आरक्षण द्यायचंही सांगतात आणि इकडे आरक्षणही रद्द करतात आणि ह्या नोकर भरतीचं कंत्राट कुणाला देताय नोकर पुरवण्याचं? तर तुम्ही हे सर्व कंत्राट आमदार खासदार मंत्र्यांच्या कंपन्यांना देत आहे, म्हणजे येणाऱ्या काळात ह्या कंपन्या सरकार चालवणार नाहीत का? म्हणजे जसं ईस्ट इंडिया कंपनीचे सरकारच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी भारत चालवत होते, मग त्यावेळेस काही खासगी लोकांना ते टेंडर हे द्यायचे की तुम्ही महालवारी पद्धतीने रहितवारी पद्धतीने महसूल गोळा करा, मग तसं येणाऱ्या काळात अडाणी अंबानीला महसूल गोळा करायचे कंत्राट मिळणार आहे का? हे रद्द करा, सरकारी नोकरी हे प्रत्येकाचा हक्क आहे, मग तुम्ही निर्णय रद्द करून सर्व पदभरती ह्या शासकीय पदे ही सर्व पदे ही एमपीएससी मार्फत भरावीत अशी आमची मागणी आहे। नक्कीच, खरं तर कंत्राटीकरण जर झालं तर विद्यार्थ्यांना काय, विद्यार्थ्यांसमोर नेमक्या काय समस्या समोर आहेत? हे पा, विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कधी असा विचार केला नव्हता की शासकीय शासनाने अशा पद्धतीचा अध्यादेश काढेल की कंत्राटीकरण पद्धतीने भरती करेल, हे विद्यार्थ्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता। मुद्दा क्रमांक 2 की विद्यार्थ्यांनी जे काय मागची 6-7-8 वर्ष अभ्यास केलाय, आपल्याला एक सरकारी नोकरी भेटेल हे कुठेतरी स्वप्न हे त्याचं स्वप्नच राहील, आणि जर कंत्राटी पद्धतीनं ते खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून राबवत असतील तर ते गुणवत्तेच्या आधारे जरी घेतलं तर ज्या शासकीय योजनेत गेल्यानंतर ना ज्या काही त्याला सोयी सुविधा भेटतात, सवलती भेटतात, जे त्याला नोकरीचं संरक्षण भेटतं, मुळात विद्यार्थी हा एका नोकरीचं संरक्षण मिळावं आणि आपण अभ्यासाच्या जोरावर आपल्याला प्रशासनाची संधी मिळावी म्हणून शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत असतो। ही जी शासकीय नोकरीची जी उद्दिष्ट आहे डोळ्यापुढून विद्यार्थी अभ्यास करत असतो ती पायमल्ली तुडवण्याचं काम सरकारनं या अध्यादेशाच्या माध्यमातून केलेलं आहे। मला असं वाटतं सरकारनं याचा गांभीर्याने विचार करून समस्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं न जाता तत्काळ हा जीआर पाठीमागे घ्यावा आणि हे शासन लोकाभिमुख शासन विद्यार्थीभिमुख शासन आहे याची प्रचिती जर त्यांना द्यायची असेल तर त्यांनी तत्काळ जीआर पाठीमागे घ्यावा असं मला वाटतं एक विद्यार्थी म्हणून। नक्कीच, या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी देखील आहेत, त्यांच्याकडून देखील या आंदोलनात सहभाग घेतला गेलेला आहे। काय मागणी करताय? खरं तर अजित पवार जे आहेत ते मगाशी म्हणालेले आहेत की हा जो निर्णय आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। नाही, अभ्यासास तर वेळ जाणारच ना, वेळ पण वाया जातोय आणि वय पण वाढतंय, मग असं नाही चालायला पाहिजे ना। कॉन्ट्रॅक्च्युअल रद्द करून परमनंट जॉब दिला पाहिजे, म्हणजे एमपीएससीचा मेन मोटिव्ह असतो आहे, जे मुलं अभ्यास करतात ते परमनंट जॉबसाठीच करतात ना। नक्कीच, काय समस्यांना सामोरं जावं लागेल असं कंत्राटीकरण झालं? नक्कीच अनेक समस्यांना समोर जावं लागेल, कारण की तुम्हाला युवक हातबल होताना दिसतील, कारण की कंत्राटीकरण म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट जॉब ज्याची कुठलीही हमी राहणार नाही, कुठलीही निश्चित शाश्वत राहणार नाही, किंवा जास्त काळासाठी हा असेल का जॉब, किंवा समजा खरंच जे पोरं या लायकीचे आहेत ज्यांना खरंच हा अभ्यासक पोरांना जॉब भेटेल का, ह्या समस्येला पुढे जावं लागेल, कारण की ते त्यांचे कार्यकर्ते जे फक्त दगडाधोंड्याने तयार झालेले कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना जॉब दिला जाईल, ते त्यांच्या घरी प्रायव्हेट कामाला वापरले जातील कार्यकर्ते, आणि इकडं जी सिस्टीम आहे ज्या कामासाठी लागणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना न्याय भेटणार नाही, किंवा तिथल्या कोणीही तिथल्या टेबलला कुठलाही तुम्हाला अधिकारी दिसणार नाही, तिथला त्याला नोकरी भेटेल तो अधिकारी ह्यांच्या घरी कामाला असेल संस्थेसारखं, ह्या समस्येला प्रामुख्याने पुढे जावे लागेल, त्यामुळं हा निर्णय नक्कीच रद्द झाला पाहिजेत आणि जे पहिली प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेने झालं पाहिजेत। किती असा फरक पडणार आहे यांनी जर मनावर घेतलं तर भरती प्रोसेसला एवढा वेळच लागू शकत नाही, जसं हे म्हणतात की आम्ही तात्पुरत्या स्वरूपाची घेतोय तर घेण्याचं काही कारण नाही असंच बोलून ते आर्मीत सुद्धा 30 लागू केलेले आहे यांनी नियम, त्यानंतर महाराष्ट्र पोलिसालाही तेच लागू केला, एमएसएफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स नावाची यांनी तात्पुरती म्हणून आणून परमनंट केल्यासारखं तो खेळ केलाय, म्हणजे यांनी रोजगाराने पोरं बोलवायचे आणि जेव्हा काढून टाकू वाटेल तेव्हा काढायचे, कुठली शाश्वत द्यायची नाही, ज्या पद्धतीचं हे सरकार धोरण रचत आहे हे अतिशय घातक धोरण आहे, हे धोरणाने उद्याचा युवक हतबल होणार आहे आणि उद्या फार महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, त्याला कुठेतरी थांबलं पाहिजेत, त्यासाठी आम्ही विद्यार्थी लढत राहू।
नक्कीच। खरं तर विद्यार्थी जे आहेत ते अभ्यास करतात आणि अभ्यास करून या ज्या नोकऱ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र कंत्राटी पद्धतीने हे जे करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची पायमल्ली जी आहे ती सरकारकडून केली जाते असा आरोप या विद्यार्थ्यांकडून केला जातोय। पुण्याहून मोनायनपुरे, पुणे मिरर।